इरी इरी पावसात तुला देतो पैसा, पैसा झाला मोठा, पाऊस आला मोठा, तो जर तुझ्या आईच्या गावात काशी घातलं, एवढं सिटीमध्ये, एवढं मुंबई मुंबई दिल्लीमध्ये एवढं पाऊस पडतोय, इथं आमच्या खेडेगावात पाऊस पडायला काय झालं रे? काय पाप केलं होतं रे आमच्या गावाने, खेडेगावातनं पाऊस पडत नाही, एवढं ते सिटीमध्ये एवढं पाऊस पडतोय, तर इथं पाऊस पडायला काय झालंय? दुष्काळ पडलं रे, काय अवस्था झाली रे इकडं, पाऊस नाही काय नाही, त्या इतकी घाण. काल पाऊस पाणी चालू झालं नळ्याला, पाणी भरायला मला लई लांब जावं लागलं पाणी भरायला. एकतर मी निवांत बसलो होतो घरात आणि मला घरच्यांनी पाणी आणायला लावलं, पाणी घेऊन ये म्हणलं, तेव्हा मला एकदम डोक्यात आलं की हे ज्या आयला एवढं न्यूजमध्ये दाखवते पाऊस पडतोय, इकडं पडतोय, इकडं तिकडं पडतोय, आमच्या गावात पाऊस का पडे ना? काय पाप केलं बे आमच्या गावाने, या इच्छ्या गावात काशी घातल्या याच्या, हां सिटीमध्ये एवढं पाऊस पडतोय, इथं काय झालं पाऊस पडायला? मला असं वाटते ना की हे शेतकरीने पाप केले ना सगळ्यांना, की शेतात कामं करून सगळं पाप केले म्हणून पाऊस पडत नाही, त्याच्यामुळं सिटीमध्ये काय आयुष्याने इन्जॉय करतात लोकं, त्यांना सगळं सगळं सोय भेटतात, फुकटमध्ये सगळं अन्न भाजीपाला सगळं फुकटमध्ये भेटतात त्यांना, म्हणजे पैसे घेऊनच भेटतात, म्हणजे आयता काय काम करत नाही काय नाही तरी पण त्यांना सगळं अन्न खायला भेटतात, पण इकडं एवढं कष्ट करतात शेतकरी लोकं, पण इकडं त्यांना पाऊस पाऊसच पडत नाही आहे, पाऊस पाऊसलं तरच आपलं अन्न वगैरे तयार होतात ना, त्यांचं काय त्यांनी त्यांनी एकदम एवढं हे करतात पैसे कमवतात, पण तिकडं एवढं पाऊस पडतं, इकडं पाऊस पडायला काय झालं आहे? दुष्काळ पडलं रे यायला, एवढं बघतोय एवढं इकडं पाऊसच पडत नाही, काय इतकी घाण, पाऊसाला काय झालं आहे का इकडं? हां खरं तर ना शेतकरी सगळं पाप केलं असं वाटते मला, त्याच्यामुळे इकडं पाऊस पडत नाही, आणि ते जो नोकरी करतात मुंबईमध्येच बिल्डिंगमध्ये राहतात, त्यांच्या ते पुण्य केलं ना, त्याच्यामुळे तिकडं पाऊस पडतात मुंबईमध्ये एवढं पाऊस पडतंय. नाही बा येत नाही पाऊस कधी, तुम्हाला माहिती आहे, तर सिटीमध्ये राहणारे लोक जर असं म्हणलं ना, जर पूजा करायला लागलं ना की भगवान पावसाला तिकडे आम्ही आमच्या गावाकडे पाऊस पाठवून दिलं ना, तुम्हाला लई म्हणजे असं आशीर्वाद देईल म्हणून असं पूजा करायला लागलं ना, तर चांगला पाऊस इकडे येईल म्हणून ना, पण असं झालं जर एक दिवशी जर असं झालं ना की खेडेगावात पाऊसच नाही आलं आणि सिटीमध्येच पाऊस पडायला लागलं ना, एक दिवशी ना सिटीमध्ये सगळं लोक आहे ना भिकायला लागतील, सगळं खायला खायला अन्नसुद्धा भेटणार नाही, असं असं व्यवस्था झालं पाहिजे बघ, की काय लोक असं हे करत नाही रे, विचार करत नाही पावसाचं की खेडेगावात पाऊस पडला पाहिजे म्हणून. माझा एवढाच विचार आहे की सगळं की काय असं काय होतंय की सिटीमध्ये एवढं पाऊस कसं काय पडतोय, 24 तास पाऊस पडतोय, खेडेगावात काय झालं पाऊस पडायला? हां असं झालं पाहिजे खरं तर, इकडं खेडेगावात पाऊस नाही आलं पाहिजे आणि काय अन्न भात वगैरे सगळं हे शेतकरी असं म्हणजे काय पिकच नाही केलं पाहिजे, मग सगळं उपाशी राहणं, तेव्हा तेव्हा सगळ्याला अक्कल येईल सगळं, म्हणजे सगळ्याला कळेलच की आयला आमच्याकडे सिटीमध्ये एवढं पाऊस पडतो खेडेगावात पाऊस का पडत नाही, तेव्हा नंतर त्यांना सगळं कळेलच की पाऊस का पडत नाही म्हणजे अन्न काय भेटत नाही. अरे खेडेगावात पाऊस पडला तरच आपल्याला खायला भेटणार ना, पाऊसच नाही पडला तर काय घंटा भेटणार का खायला? हां या इतकी गाण याच्या एवढं डोकं खराब झाले ना की खेडेगावात राहू वाटत नाही, पण कारण काय म्हणजे माहिती का, हे सगळं आपलंच गाव आहे रे, सिटीमध्ये जो लोक राहतात ना सगळं त्यांचं त्यांचं गावावर ना त्यांनी ती सिटीमध्ये गेलेत ना, आई वडील एवढं शेतकरीमध्ये शेतीमध्ये कामं करून कष्ट करून पोरांना कामाला लावून म्हणजे शाळा शिकवून नोकरीला पाठवलं, ते सिटीमध्ये जाऊन आरआयसीमध्ये राहतात, नाही तर आईबापाला इकडं खेडेगावात सोडून गेलेत, त्यांची अवस्था काय काय माहिती आहे का? नाही इथं कसं व्यवस्था आहे ना मला सगळं माहिती आहे, मी खेडेगावात मी पण सिटीमध्ये राहतो, पण कारण म्हणजे मी गावीकडे आला तर मला इथं कळते सगळं शेतकरी किती कष्ट करतात, किती राबतात, किती कामं करतात, एवढं बैल वगैरेला किती कष्ट देतात, तेव्हा जाऊन आपल्याला अन्न भेटते, तेव्हा जाऊन आपल्याला खायला भेटते, तेव्हा जाऊन आपण एन्जॉय करतो, तेव्हा जाऊन आपल्याला पोट भरून जेवण भेटते, पैसा भेटून काय भेटणार रे, पैसा कमवून काहीच भेटणार नाही, कष्ट केलं तरच आपल्याला पोटाला अन्न भेटणार, हे खरं आहे. खरं तर म्हणजे ना पाऊस खेडेगावात आला पाहिजे, माझं एकच एवढं हेच आहे ना की सिटीमध्ये जेवढं पाऊस पडतो ना तेवढं पाऊस खेडेगावात पडलं पाहिजे, एवढं आपल्याला अन्नाला किती की म्हणजे एवढं आता एवढं महागाई वाढलं ना, कारण म्हणजे पावसामुळं महागाई वाढलं, म्हणजे खेडेगावात पाऊस पडला तर अन्न जास्त म्हणजे पीक जास्त वाढलं तर आपल्याला आपल्याला स्वस्त म्हणजे भेटेल ना, म्हणजे महागाई पण कमी होणार ना, कारण म्हणजे पाऊसच नाही ना खेडेगावात, ज्याला पाऊस आहे ना काय पाप केलं रे याला खेडेगावातनं एवढं
मेहनत करतात एवढं। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे हे व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे की शेतकऱ्यांची अवस्था काय आहे, की एवढं पाऊस पडत नाही काय नाही, एवढं कष्ट करतात खरं, म्हणजे एवढं कष्ट म्हणजे लोकांना फळ भेटलं पाहिजे, इकडं पाऊस पडला पाहिजे खरे। अरे कोरडं पडलं जमीन इकडं बघू शकता तुम्ही, पाऊसच नाही काय नाही काय नाही, लय बेकार अवस्था चालली। अजून पावसाळा वाटतच नाही पाऊस पडतोय म्हणून, इकडे पाऊसच नाही, नुसतं वारा पडतोय वारा वारा, काय बेकार अवस्था आहे रे खेडेगावातली। मला तर कंटाळा यायला लागला गावाकडे, इकडं मला असं वाटायला लागलं मी शेतकरी होऊन मी शेतात कामाला जाऊ।